मजा येते सगळ्यामध्ये मला आहे तुमच्या इतक्या लोकांना आपण ॲज अन ॲक्टर म्हणजे सांगतो कसं असताना आपण खूप लोकांना वाटतं खूप असं छान तुमचं जीवन असेल पण आपल्याला लोकांशी बोलताच नाही येत कारण वेळ नसतो पण जेव्हा तुमच्यासारखे लोक येतात बोलायला तर खूप मजा येते कारण देन तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकता लोकांसमोर तर माझे पण आम्स असे 18 इंचेस मी असं कुर्ता घालायचो खादीचा आणि इथपर्यंत चढवून कुर्ता खाली ब्लॅक जीन्स वरती कुर्ता चपला खाली बुलेट होती माझ्याजवळ आणि मी निघायचो असंच तो दिसायलाच माणूस 6 फीटचा माणूस आहे बुलेटवरती येतोय आणि मग लोकांना रानटी मला दाखवायची गरज नव्हती मला मी फिजिकल एज्युकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे मी जुडो खेळायचो 7 वर्ष खेळलो आणि तेव्हा ॲक्टर्समध्ये म्हणजे कोण सुनील शेट्टी सन्नी देओल असे संजय दत्त हे आमचे इन्स्पिरेशन होते. हाय हॅलो नमस्कार आपल्या मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. 22 नोव्हेंबरला रानटी नावाचा एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे आणि त्यानिमित्तच आपण दस्तुरखुद्द शरद केळकर यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास कसा होता रानटीचा. आपलं मराठीवर खूप खूप स्वागत आहे शरद दादा तुझं. धन्यवाद. सर्वप्रथम कसा आहेस तू? मी हँडसम लगभग चालली आहे सगळी. तर काय नाही मला हे महेशोबानी हे नाही हा एक प्रोसेस आहे. ॲक्टरचं काम रिलीजपर्यंत संपत नाही खरं आणि तीच आता एक असं प्रथा म्हणूया काय म्हणूया तसं चालू आहे. तर पिक्चर बनवायचा आणि मग रिलीज करण्यापर्यंत आमचं काम असतं. तर मजा येते सगळ्यामध्ये मला तुमच्या इतक्या लोकांना आपण ॲज अन ॲक्टर म्हणजे सांगतो कसं असताना आपण खूप लोकांना वाटतं खूप असं छान तुमचं जीवन असेल पण आपल्याला लोकांशी बोलताच नाही येत कारण वेळ नसतो पण जेव्हा तुमच्यासारखे लोक येतात बोलायला तर खूप मजा येते कारण देन तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकता लोकांसमोर तसं. खरं पनीत बालन बॅनरशी असोसिएशन स्वतः को प्रोड्युसर म्हणून पण ह्या चित्रपटाला पहिला सिनेमा आहे माझ्या कंपनीचा. पहिला सन्स ऑफ सॉइल नावाची तुझी कंपनी. काय सांगशील आम्हाला कसं काय तुला को प्रोड्युसर म्हणावं वाटलं किंवा असोसिएशन कसं आहे? नाही कारण काय होतं मी सांगतो कसं असतं. जेव्हा मी ही फिल्म प्लॅन करत होतो ह्याला 7 वर्ष झाली कारण मी स्क्रिप्ट समित नेली माझ्याजवळ मला खूप आवडली स्क्रिप्ट की इंटरेस्टिंग आहे असा सिनेमा मराठीमध्ये कधीच नाही झाला आणि अशी एक इच्छा होती पहिलेपासून की यार या जॉनरमध्ये ॲक्शनमध्ये कोणीच इतका भारी ॲक्शनवाला सिनेमा केला नाही आहे. ओके. आणि हे पण कारण मी हिंदी पण करतो तर असं पण कळत होतं की यार महाराष्ट्रामधनं आपल्या कलेक्शन्स खूप भारी येतात अशा फिल्म्सला तो KGF असो किंवा तो जवान असो पठाण असो किंवा ॲनिमल असो किंवा पुष्पा असो या सगळ्या सिनेमांना महाराष्ट्रामधून भरपूर कलेक्शन आणि प्रतिसाद मिळाला आहे. तर मग आपण आपल्याच भाषेत ओरिजिनल फिल्म का नाही करायची तर ही थॉट होती की पण आता काय जेव्हा तुम्ही ॲक्शन म्हणता ना ॲक्शन आणि म्युझिकल किंवा डान्स बेस्ड फिल्म ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडं एक्स्ट्रा बजेट टाकावं लागतं कारण ते ग्रँडनेस दाखवावे लागते. करेक्ट. ॲक्शन ज्या पद्धतीने तुम्ही विचार केला आहे आणि लगेच कम्पॅरिझन होतं की हिंदीमध्ये असं होतं तुमच्याकडे असं काय करेक्ट तर ते कम्पॅरिझन पण आपल्याला होईल हे माहिती होतं तर त्या लेवलचं ॲक्शन करायचं आहे. करेक्ट. तर बजेट थोडंसं जास्त होतं जे त्या काळी चाललं होतं बजेट थोडं जास्त होतं पण आपल्याला पद्धत काय हा सिनेमा आहे पण आमचं बजेट इतकंच आहे ह्याच्यामध्ये बसवा तर बरे झाले असे बसवणारे म्हटलं नाही बसणार नाही तर लोक म्हणायचे तुझं स्क्रिप्ट आहे डायरेक्टर रेडी आहे करत का नाही म्हटलं नाही तो बसणार नाही मला पिक्चर बसवायचा नाही मला पिक्चर करायचा आहे तर ते तरी जमलंच नाही मला कोणाबरोबर. मग कोविड होऊन गेलं मग कोविडच्या नंतर ऑब्व्हियसली मी पुनीत बरोबर ओळख झाली होती मग मी क्रिकेट पण खेळलो बरोबर आणि सगळी मैत्री झाली आणि त्याच्यामध्ये कोइन्सिडन्स आहे की जान्हवी बाल जे त्यांच्या मिसेस त्यांचा आणि माझा वाढदिवस सेम डेट होती 7 ऑक्टोबरला तर जुळतो ना मग लोकांचा अपसात की त्याला चांगली मैत्री आहे माझी पुनीतची तर आणि त्याने तोपर्यंत मोशी बटन केला होता आणि जग्गू अँड जुलियट तो करत होता त्यावेळेस. तसंच बोलता बोलता म्हणजे म्हटलं यार माझं एक स्क्रिप्ट आहे थोडी वेगळी आहे आणि एक ॲक्शन आणि पुनीत पण ॲक्शन सिनेमे आवडतात तर मी त्याला एक प्लॉट ऐकवला फक्त आणि मला इंटरेस्टिंग आहे मला एकदा आपण भेटू. मग मी समित भेटलो त्याला आणि तो लगेच एका मीटिंगमध्ये रेडी झाला की यार किती पाहिजे म्हणजे इतकं असेल मग तुमचं काय म्हणलं नाही नाही मला फीस सगळी असं नाही आहे. मग तो म्हणाला तू कोप्रोड्युसर हो ना पिक्चरमध्ये
म्हटलं असे भेटतात कुठे लोक यार जे स्वतःहून ऑफर करतात तुम्हाला खरे की तुम्ही को प्रोड्युसर व्हा. म्हटलं अच्छा ठीक आहे करूया. मग सिनेमा आणि त्यांनी फर्स्ट डेला मूडसाठी आला होता क्लॅप द्यायला. त्याच्यानंतर काहीही इंटरफेरन्स नाही मेकिंगमध्ये. म्हणजे प्रोड्युसर्स येतात असं का तसं का इथे कॉस्ट कटिंग करा तिथे कॉस्ट कटिंग करा काहीच नाही. कुठेही एक प्रश्न नाही पिक्चरमध्ये. असे प्रोड्युसर्स भेटत नाही. आणि पुनीत इज वन ऑफ अ काइंड. तो जेव्हा मी बाकी पण त्याचं बाकी लीग्समध्ये पण माहिती आहे तो गप्पा करतो. तो एकदा त्यांना डिसाईड कधी करायचं मग तो मागे वळून बघत नाही. करायचं म्हणजे करायचं आहे. तो क्रिकेट असो लीग असो किंवा हँडबॉल असो किंवा टेबल टेनिस किंवा टेनिस लीग असो. तर मला माहिती आहे त्याचा ॲटिट्यूड कसा आहे. इज अ स्पोर्ट्समॅन. तर मला माहिती आहे स्पोर्ट्समॅन जेव्हा ठरवतो ना काही मग तो त्याच्या मागे लागतो. सेम विज रांटी. तो म्हणा की पिक्चर असाच करायचं ऐकवला तसाच करायचा. मग मला पण एक सपोर्ट मिळाला ना की यार प्रोड्युसर म्हणतो करायचं. पण आमची एक अट होती की मी त्याच बजेटमध्ये बसवू आला. तेव्हा आपण बसवू होता कारण मनसोक्त बजेट मिळालं खरं म्हणजे एक रिअलिस्टिक बजेट मिळालं. ओवर द टॉप नाही मिळालं की आपण वेढवून जाऊ. कारण मग ते बिझनेस वाईज रॉंग आहे. आपली पण एक कमिटमेंट आहे प्रोड्युसरबरोबर की त्याला लॉस नाही व्हायला पाहिजे. पण तितकाच प्रयत्न करू की लॉस नको. तर ते एक लिमिट पण सेट होती आणि मी त्याच्यावर अचीव्ह केला सिनेमा. मध्ये समितचा ॲक्सिडेंट झाला. मध्ये शूटिंग डिले झालं. मग थोडंसं बजेट वाढायची शक्यता होती कारण आता जेव्हा तुम्ही सगळे लोकेशन्स कॅन्सल करता रीबुक करता मग तुमचे जे रिहर्सल्स चालले लोकांचे ॲक्शनचे ते सगळे करून मग परत रिहर्सल एकदा आणि पण आता काय करायचं. म्हटलं तर बोलूया पुनिशी. पण त्याने लगेच त्या एका मीटिंगमध्ये किती अच्छा आता त्यात तो समितला म्हणाला होता पहिलेच की ॲक्सिडेंट झाला आहे. तू पहिले बरा हो जेव्हा सुरू करायचा सिनेमा तेव्हा परत सुरू कर. काही टेन्शन नाही आहे काही घाई नाही आपल्याला. तर आपल्याला गरज आहे अशा प्रोड्युसरची इंडस्ट्रीला मराठी इंडस्ट्रीला स्पेशली पुनीत बलांसारख्या प्रोड्युसरची गरज आहे जे इंटरफेअर नाही करत आणि तुम्हाला पूर्ण सपोर्ट देतात आणि फेथ ठेवतात बिलीफ आहे त्यांचा. म्हणून आम्ही आमच्या मागे पण एक रिस्पॉन्सिबिलिटी असतं म्हणजे की यार नाही आपण कमिट करणे. माझं सिम्पल असतं मी हे कारण बिझनेसमध्ये मी शिकलो आहे. माझं शिक्षण मार्केटिंग आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तर आणि त्याच्या पहिले स्पोर्ट्समॅन होतो. दोन्ही असे इंटरेस्टिंग फील्ड्स आहे. म्हणून माझं एक नवीन असतं की मी जर लोकांना म्हटलं की हे काम 100 रुपयात होईल बहुतेक मी ते काम 90 करेन 10 रुपये परत करेन. पण मी म्हणेन 100 रुपयात होईल आणि त्याच्यानंतर मग 50 रुपये मागेन ते माझ्याशी होणार नाही. तर मी हात मेन नाही आहे. तर आपण कमिट केलं मी 100 होईल. आपली ड्युटी आहे की 100 संपवा देणार. माझा थॉट असा आहे. मी लोक आपल्याकडे ट्रेडिशन कसं आहे ना फिल्म करायची म्हणून पहिले कोणत्याही प्राईजमध्ये तुम्ही कमिट करता. मग आता अर्धवट मग सोडून मग प्रोड्युसरला म्हणता की आता संपले पैसे अनेक द्या ते चुकीचं आहे. तर ॲज अ इंडस्ट्री आपल्याला ती पद्धत आणावी लागेल जे तुम्ही कमिट करताय त्याच्यामध्ये प्रोड्युसर्सला संपवून द्या पिक्चर कसं आहे इफ यू कमिटेड. तर ते करून दिलं पिक्चर झाला आहे आणि एक एव्हरीबडी इज हॅपी की द वे वी थॉट पिक्चर तसाच झाला आहे. आणि आमचंही थॉट होतं की असा एक पिक्चर करावा जो कधीच नाही आला मराठीमध्ये. आणि ऑल द स्टारकास्ट तुम्ही बघा ना इतकी मोठी स्टारकास्ट आहे. म्हणजे तुम्ही सगळे दिग्गज सगळे एका पिक्चरमध्ये आहे. म्हणजे संजय दादांना कोणीच असं बघितलं नव्हतं आत्तापर्यंत. त्याचं प्रेझेंट केलं आहे मराठीमध्ये. संतोष जुवेकरला किंवा तू माधव तू माधवला तुम्ही एक वेगळ्या शेडमध्ये बघा त्याच्यामध्ये. मग असं आम्ही जेव्हा हिरोईनचं बोलत होतो मी तर मी बऱ्याच लोकांना विचारलं पण त्यांची पण चुकी नाही आहे. कारण सगळ्यांना हेच वाटेल की ॲक्शन फिल्ममध्ये इट विल बी हिरो सेंट्रिक फिल्म. हिरोईनचं काम काय फक्त गाणं असेल एखाद. त्यांना मी आता काय ना की एक परसेप्शन तुम्ही जेव्हा बिल्ड करून घेणार डोक्यात ना असं असेल मग तुम्हाला समोर समोर किती समजवेल की असं नाही आहे. अख्खी फिल्म त्या फिमेल कॅरेक्टरच्या अराऊंड आहे. लोकांना मग ते पटत नाही किंवा ते बिलीफ नाही होत. आणि ते खरं आहे कारण बऱ्याचदा म्हणजे 80% लोक केसेसमध्ये लोक बनवतात लोकांना की नाही तुमचं सगळ्यात मोठं कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे मग ते होत नाही फिल्ममध्ये. पण खरे त्यांनी मग मी माझी मित्रांनं शान्वी ती मला इथे सगळ्यांनी भेटली म्हणजे यार हिचा फेस करेक्ट फिल्मच्या कॅरेक्टरबरोबर मॅच करतो आहे. आणि मला असं म्हणजे तू आणि ती साऊथमध्ये मोठं काम करते म्हणजे विचारू का एकदा काय म्हणजे साऊथमध्ये मोठे असे बजेटवाले सिनेमे असतात आपल्याकडे बजेट इतकं नसतं. विचारलं तू म्हणजे आणि ती मला म्हणायची मराठीमध्ये चांगला पिक्चर तर मला सांग. मी म्हणून तू विचार तुला करायचं आहे का. हो मला आवडेल इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तू जाऊन सुमितला भेट एकदा लेट हिम डिसाईड. मग लगेच शान्वी आली ऑन बोर्ड. म्हणजे आपल्या ॲक्ट्रेसेस जाऊन साऊथमध्ये करतात आपण साऊथवरनं ॲक्ट्रेस
मराठीमध्ये आणली, तो एक अचीवमेंट होता आमच्यासाठी. मग नागेश सर आहे, जयवंत सर आहे, छाया मॅम आहे, तर असे भरपूर कलाकार फिल्ममध्ये आहे, संजय खापरे आहे, तर अख्खी एक मंडळी जमा आहे. सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं समितला, दॅट इज द बेस्ट पार्ट. वॅन युअर इंटेंट इज राईट ना, एव्हरीथिंग कम्स क्लोज टू यू पॉझिटिव्हली. पॉझिटिव्हली होतं ते झालं आणि अजूनही आमचं अप्रोच पॉझिटिव्हच आहे. ते पण होतं पिक्चर चांगला केला आहे, लोक येतील बघायला. शरद केळकर यांच्या आयुष्यातला रानटी मुवमेंट कुठला होता आत्तापर्यंत? रानटी मुवमेंट असं नाही, तर मी म्हणजे त्याला रानटीपणा तुम्ही म्हणू शकता की कॉलेज डेज किंवा स्कूल. कॉलेजमध्ये तर भरपूर रानटीपणा गेलेला आहे, म्हणजे बुलेटवर. अरे मी माझा स्टाईलच असा होतो ना पहिले, इथं काय त्यावेळेस फॅशन कशी होती ना, कारण मी फिजिकल एज्युकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. मी जुडो खेळायचो, 7 वर्ष खेळलो. आणि तेव्हा ॲक्टर्समध्ये म्हणजे कोण, सुनील शेट्टी, सन्नी देओल, असे, संजय दत्त, हे आमचे इन्स्पिरेशन होते. आणि तेव्हा बॉडी स्ट्रक्चर थोडं असं मॅनली व्हायचं, मोठं असं. तर माझे पण आम्स असे 18 इंचेस, मी असं कुर्ता घालायचो खादीचा आणि इथपर्यंत चढवून कुर्ता, खाली ब्लॅक जीन्स, वरती कुर्ता, चपला खाली, बुलेट होती माझ्याजवळ आणि मी निघायचो असंच. तो दिसायलाच माणूस 6 फीटचा माणूस आहे, बुलेटवरती येतोय. आणि मग लोकांना रानटी म्हणा दाखवायची गरज नव्हती मला, तसेच फाटायची म्हणजे ऑनेस्टली लोकांची. आणि हात दिला एकदा तर आपण पडू खाली, तर गरज नाही पडली कधी. एखाद दिवस झालं तर मग 4-5 दिवसांनी मारवार खाल्लाय माझ्याकडनं. पण त्याच्यानंतर आता आता काय म्हणजे एकदा. आणि आता तर असं झालं की बिकॉज बिंग ॲक्टर आम्ही राडा करू पडू शकत नाही. इच्छा कधी होते स्पेशली मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये दोतून द्या कानावरती कानाखाली घालाय का, पण करत नाही. आणि आताही डोकं समजवलं स्वतःला की यार जितकं तुम्ही मोठे आहात तितकं वाकून राहणार तुझं बेटर आहे. खरं जाता जाता प्रेक्षकांना खरं तुझं काय सांगशील, काय बघावं आहे? हेच आहे की सर तुम्हाला ॲक्शन फिल्म्स किंवा ते जे मसाला फिल्म्स असतात ते तुम्ही डब्ड बघता साऊथच्या किंवा हिंदीमधल्या सिनेमा बघता, आता तुमच्या आपल्या भाषेत मराठीमध्ये आम्ही तितकाच स्केल वाईज मोठा सिनेमा त्याच कडक इमोशनबरोबर आणला आहे. रानटी 22 नोव्हेंबरला येतो आहे. तुम्ही जा आपल्या मित्रांबरोबर जा आणि मज्जा घ्या सिनेमा हॉलमध्ये, कारण हा फक्त सिनेमा तुम्हाला मजा देईल थिएटर्समध्येच. कारण जो साऊंड आहे, जो व्हिज्युअल्स आहे, जे ॲक्शन आहे त्याची मजा फक्त थिएटरमध्ये आहे. तर 22 नोव्हेंबरपासून थिएटर्समध्ये रानटी नक्की बघा.